नमस्कार आज आपण मस्त असे उन्हाळ्यामध्ये तोंडे लावण्यासाठी एक झटपट रेसिपी करून पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात आणि त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात अगदी झटपट होणारे रेसिपी आहे आणि एकदम चविष्ट आहे तर इथं काही मी कैऱ्या घेतलेल्या आहेत तर कट करून घेऊयात आता कट करत असताना अशा पद्धतीने पुढील भाग काढून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये चिक असतो त्यामुळे हा भाग कट करून घ्यायचा आहे हे पहा आणि अशा पद्धतीने कैरी कट करून घ्यायची आहे आणि आतील कोय जे आहे अशा पद्धतीने कट करून घेऊन ही कोय जे आहे हे पहा ती काढून टाकायची आहे कारण ही जर आपण चटणीमध्ये वापरली तर चटणी व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे आतील भाग जो आहे तो चटणीमध्ये वापरायचा नाही तर व्यवस्थित अशी सर्वच कैरी आपण कट करून घेऊयात आता हे पहा आणि तुकडे करत असताना छोटे छोटे करायचे म्हणजे मिक्सर खराब होणार नाही तर अशा पद्धतीने इथं सर्वच कैरी मी कट करून घेतलेली आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात एकदम छोटे छोटे तुकडे केलेले आहेत चला तर मग भांड्यामध्ये काढून घेऊन यामध्ये इतर साहित्य टाकून घेऊयात तर इथं एक चमचा मीठ टाकलेला आहे चवीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा साखर एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट आवडीनुसार तिखट कमी जास्त थोडंसं करू शकता आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कच्चे शेंगदाणे एक छोटी वाटी घेतलेली आहे आता इथं कैरी जास्तच आंबट असेल तर शेंगदाणे तुम्ही दोन वाट्या घेऊ शकता कैरी आंबट नसल्यामुळे मी एक वाटी छोटी इथं कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत आणि मस्त असं हे बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता हे जास्त पण बारीक केलेलं नाही फक्त ओबडदोबड बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे हे पहा इथं अशा पद्धतीने कट करून घेतलेला एक मोठा कांदा घेतलेला आहे तो टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं आणखी एकदा मस्त अशी बारीक याची पेस्ट बनवून घेऊयात आणि इथं पाहू शकता खूप सुंदर आणि मस्त अशी आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आपल्याला वरतून तडका द्यायचा आहे त्यासाठी इथं तडका त्या पॅनमध्ये दीड चमचा कडकडीत तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊयात अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे इथं कैरी जास्त वापरलेली असेल तर तुम्ही एक एक चमचा जिरा आणि मोहरी वापरू शकता आणि एक दोन ते तीन चिमूडभर हिंग टाकून घ्यायचा आहे हा तडका जो आहे तो जास्त वेळ तडका पॅनमध्ये न ठेवता म्हणजेच तडका जास्त करपू द्यायचा नाही लगेचच या चटणीवरती टाकून घ्यायचा आहे अप्रतिमाशी टेस्ट लागते तडका दिल्यामुळे या चटणीला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि खूप साऱ्या कैऱ्या आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने दुपारच्या वेळी ज्यावेळी भाजी नसेल किंवा भाजी खायचा कंटाळा आलेला असेल तर ही झटपट रेसिपी करून पाहू शकता पाहू शकता अप्रतिम अशी चटणी ही आपली तयार झालेली आहे खायला खूप सुंदर अशी लागते आणि ही रेसिपी जी आहे ती शॉर्ट व्हिडिओ आहे मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अगदी झटपट होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळामध्ये नातेवाईकामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आणखी जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा चविष्ट झटपट पुढील व्हिडिओमध्ये हो वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहता त्याबद्दल धन्यवाद